एनएसयू आईच्या गोंय फाट्यान राज्यपालांची भेट घेवन गोंय विद्यापीठात चलिल्ले गैरप्रकारा बद्दलची माहिती राज्यपालांक दिली. तशेंच गोंय विद्यापीठात शिकपी एका विद्यार्थ्यान बरयल्ले पुस्तकाचे लेखकत्व अधिकार प्राणीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नितीन सावंत हांणी आपल्या घरकान्नीक दिल्या. आनी जेन्ना ह्या विद्यार्थ्यान विरोध केलो तेन्ना ह्या प्राध्यापकान ताका टर्मिनेट केला अशी माहिती तशेंच ह्या संबंदात राज्यपालांक निवेदन दिला म्हूण एनएसयू आयचे नौशाद चौधरी उलयले. आमी सगळ्या संबंदितांक निवेदनाची प्रत धाडल्या, गरज पडल्यार कोर्टात वतले अशी शिटकावणी एनएसयू आयन दिल्या. हांव कुलगुरू कडेन उलोवणी करून फुडलो निर्णय सांगता म्हूण राज्यपालान उत्तर दिला म्हणपाची माहिती नौशाद चौधरी हांणी मुखार दिली. ही वॉज अपॉयंटेड इन जानेवारी 2020 एंड ही हॅज रिमूव्ड 5 पेपर्स, रिसर्च पेपर्स एंड 1 बूक ही हॅज रिटन इन अ इयर. दॅट इज द लेवल ऑफ अकॅडमिक्स ऑफ हिज. आनी एका तेंच्यांनी टर्मिनेट केला ऑन वीच ग्राउंड. द पेपर्स वीच ही वॉज रिटन, ताजे ऑथरशीप जो आहा, ऑथरशीप रायट डिपार्टमेंट ऑफ जुओलॉजीन जो असिस्टंट प्रोफेसर आहा नितीन सावंतान, ताजो रायट ताजे बायलेक दिला. सिनियर ऑथरशीप इज गिवन टू द वायफ ऑफ असिस्टंट प्रोफेसर नितीन सावंत. तो जेन्ना हेणें ऑब्जेक्ट केलें की आपलो आयडिया इंटलेक्चुअल प्रॉपर्टी आपली आनी ताका तूं कसो ऑथरशीप दिवंक शकता, ताका तेणें टर्मिनेट केलो. एंड वी हॅव डिस्कस दीस मॅटर विथ द गवर्नर. आनी हेणें तेंच्यांनी लॅटर सुद्दां बरयल्लो वायस चान्सलराक, रजिस्ट्राराक. देन वायस चान्सलर हॅड फॉर्म अ 1 मेंबर कमिटी एंड 1 मेंबर कमिटी विदीन द युनिवर्सिटी एंड दे हॅव डन द बायस इन्वेस्टिगेशन. हाऊ कॅन अ 1 मेंबर कमिटी बी विदीन द युनिवर्सिटी? बिकॉज विदीन द युनिवर्सिटी जो प्रोफेसर आहा तो आपले फॅकल्टी मेंबराकूच सपोर्ट करतलो, आपले जे बाकीचे प्रोफेसर आहा ऑफ अदर डिपार्टमेंट ताका सपोर्ट करतलो. सो आमच्यांनी मांगला फ्रॉम द गवर्नर की तू एक 3 मेंबर कमिटी, 3 मेंबर्स कमिटी, इम्पार्शियल 3 मेंबर्स कमिटी तू कॉन्स्टिट्यूट कर आनी इन्वेस्टिगेट कर. बिकॉज ही इज एन स्टुडंट फ्रॉम गुजरात, ही इज डुईंग रिसर्च इन गोवा युनिवर्सिटी एंड ही हॅज पब्लिश्ड रिटन 5 पेपर्स एंड 1 बूक. सो ही इज एन एग्जाम्पल फॉर अदर स्टुडंट्स. आतां गोवा युनिवर्सिटीचो रँक पळयात तुमी, 96 जाला. सो इफ यू टर्मिनेट अ स्टुडंट ऑफ सच लेवल, वॉट मॅसेज यू आर गिवींग अराउंड इंडिया एंड अराउंड वर्ल्ड? बाकीचे जे स्टुडंट्स आहा गोंयभर, मागीर इंडियेन, अराउंड ग्लोब, ही इज अ एग्जाम्पल फॉर दॅम. ही इज एन रियल एसेट फॉर गोवा युनिवर्सिटी. आनी एका तुमी टर्मिनेट करून कितें तुमी एग्जाम्पल सेट करूंक सोदता? बाकीचे जे स्टुडंट्स आसा आउटसायड गोवा, दे वोंट कम टू गोवा युनिवर्सिटी. दे वील थिंक हांगा आयले आमकां टर्मिनेट करता. आनी जो असिस्टंट प्रोफेसर आहा तो आपले बायले काडून ऑथरशीप दिता. कितें चल्लां कितें युनिवर्सिटीन? ह्या काम करता ह्यो आनी ऑथरशीप तूं बायलेक दिता आनी जी बायल आसा तेजी, शी इज नॉट पार्ट ऑफ द प्रोजेक्ट. लॅटरान बरयलां नितीन सावंतान जेन्ना टर्मिनेट लॅटर दिला तेका, तेन्ना तेणें लॅटरान बरयलां की हीज वर्क इज अनसॅटिस्फॅक्टरी, तो ओबिडियंट ना, हें ना तें ना म्हणून. सो इफ यू गो टू सी हीज वर्क इज नॉट अनसॅटिस्फॅक्टरी. तेणें 5 पेपर आनी 1 बूक बरयला एका वर्सान, अशें कोण बरोवंक शकना. की दीस गवर्नरान स्वताच म्हटलें आमकां, यू आर द नॉन गोवन स्टुडंट, तू मस्ट बी बिकॉज ऑफ दॅट ही वील बी हॅव सम पर्सनल दीस म्हणून. तेणें स्वताच म्हटलें आमकां. आमच्यानी म्हणलें येस, ही इज अ नॉन गोवन स्टुडंट बट ही इज अ पार्ट ऑफ गोवा युनिवर्सिटी. बिकॉज ऑफ हीम आमचो नांव वयर सरता. हेणे जे पेपर जे बरयला ते गोवा युनिवर्सिटीचें नांव येता तेणें थंय, की गोवा युनिवर्सिटीन पेपर पब्लीश केला म्हणून. ही इज अ एसेट फॉर गोवा युनिवर्सिटी म्हटलें हांवें. एंड ओनली फॉर सेल्फ बेनिफीट ताणें आपले बायलेक ऑथरशीप दिला म्हणून सांगला आमी. आनी गवर्नरान आमकां स्पश्ट सांगला की आपूण वायस चान्सलरांक उलयता, तूं मेमोरंडम दी आनी आपूण वायस चान्सलर उलयता आनी कितें तें पळोवन घेता म्हणून. नितीन सावंत इज अ फ्रॉड मॅन. नितीन सावंत फ्रॉड मॅन? हाऊ कॅन अ प्रोफेसर गिव अ ऑथरशीप टू हिज वाइफ? ही इज नॉट अ क्वालिफाइड पर्सन, ही इज नॉट अ रेग्युलर स्टुडंट ऑफ युनिवर्सिटी. आय वील टेल दॅट ओनली. नितीन सावंत आख्खे गोंयांक सांगता हांव, रजिस्ट्राराक सांगता हांव, वीसीक सांगता हांव, नितीन सावंत हॅज डन कॉरस्पॉन्डन्स, ही इज नॉट इवन अ स्टुडंट ऑफ एमएससी. प्राइम टीवी खातीर साहिल मांद्रेकर, पणजी.